पनवेल शहर परिसरात गेल्या 24 तासात 3 वेगवेगळ्या घटनांमध्ये 4 जणांची हत्या झाल्याचे उघड झाले आहे. एकाच दिवशी 4 जणांची हत्या झाल्याच्या वृत्तामुळे शहर परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. या प्रकरणी काही संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. पनवेल शहरामधील सिमरन मोटर्सच्या बाजूला 4 पिशव्यांमध्ये एका अनोळखी महिलेचा 13 तुकडे केलेला मृतदेह आढळून आला असून या घटनेची माहिती मिळताच पनवेल शहर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतलाय. मृत महिला 35 ते 40 वयाची होती. दुसऱ्या घटनेत आदेई सर्कल येथे एक अर्धवट जळालेला मृतदेह आढळून आलाय. याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत. तर तिसऱ्या घटनेत विचुंब येथील मात्रे कुटुंबातील पिता पुत्रांची घरगुती वादातून सळई व इतर तीक्ष्ण हत्यारांनी त्यांच्याच नातेवाईकांनी हत्या केल्याचे म्हटले जात आहे. या तीनही घटनांची नोंद स्थानिक पोलीस ठाण्यात करण्यात आली असून स्थानिक पोलीस अधिक तपास करीत आहेत. अवघ्या 24 तासात 3 घटनात 4 जणांची हत्या झाल्याने शहर परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी काही संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.